तर मस्त उठलोय आता, आंघोळ पांघोळ झाली आणि परत लागलोय गणपतीच्या डेकोरेशन साठी. तर मग आता इकडं फळीला पाय ठोकण्याचं काम चालू आहे, तर पाय ठोकून देऊ कारण की पुढं पण आपल्याला एक लागणार. पुढं इकडं आपल्याला असं एक बोर्ड करायचं आहे, मार्किंग बिर्किंग तर करून झालेली आपली. आता बघू, आज शोल्डरिंगांनी कापून बघितलेलं, मस्त कडक होते बा. हातोडी आहे ना इकडचे. तर आता पाईपांचे झालेलं आहे काम, पण थोडीशी डिझाईन बनवायला लागली आम्हाला परत पाईपांसाठी. तर मग अशी डिझाईन बनवली, किती एल्बो लागतील वगैरे. तर मग अजून पाईपांचं काम चालू नाही केलं, आता सध्या एल्बो वगैरे आणून बघू म्हटलं, जसं बनवताना म्हणजे जे सामान लागेल ते आणू. तर आता हार्डवेअरचं दुकान आपल्या जवळच आहे, तर तिथे हार्डवेअरच्या दुकानात आलं आता आमच्या इथलच्याच कामगारनगर मधल्या. तर आता तिथं 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 इथं आता फक्त इकडचे मुश्किल आहे, इथलच्या आणि तिथलचं लावून तिथलचं मुश्किल होणार आहे. हे आणि ओमकरचं बाळ म्हणजे शाहूचं पण बाळ. तर आता जस्ट आम्ही असं चिटकवलेलं आहे फोर एल्बोचा, फक्त आम्हाला एकच भेटला म्हणून आता ही ट्रिक वापरली, एक सिंगल एल्बो कापून वगैरे. हे बघा, फोर एल्बोचा आम्हाला एकच भेटलेला. तर मग असे एक आयडिया वापरले आणि आमचे पाईप म्हणजे असे खालून पाईप नको टाकायला म्हणून, हे बघा आतमध्ये खिळा ठोकून डायरेक्ट प्लाय मध्ये ठोकलेले आहे, म्हणजे याच्यावर डायरेक्ट पाईप लावायचे असे, अजून परत तिकडे तिकडे सगळीकडे लावायचे आपल्याला. अरे प्लॅन सक्सेसफुल जेव्हा जन सक्सेसफुल झाला आमचं. तर आता इथं प्रणयचं आगमन झालेलं आहे, तिकडचे लावायचे दोन. तर आता आम्ही पाईपांची सेटिंग करून घेतली आहे, पण मग अजून तिकडचे पाईप मग कापायला लागतील अजून आपल्याला दोन. मग आपलं पूर्ण आणि उद्या एक हा इथलचा फोर वे एल्बो भेटेल आपल्याला, मग पूर्ण आपला साचा तयार होऊन जाईल, मग पुढे आपण थर्मकॉलचं काम करायला रेडी होऊन जाऊ. आज तर एवढंच केलेलं आहे, तर मग उद्या तुम्हाला दाखवेल साचा पूर्ण रेडी झाल्यावर. मित्रांनो आज फक्त एवढंच आहे ना बनवून झालेलं आहे, नंतर मग आता आजचा ब्लॉग तर इथंच एंड करूया. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या अनिकेत दादा या चॅनलला. आत्ता आपण चॅनलचं नाव पण बदललेलं आहे, अनिकेत मेंगे अट्रॅक्टिव्ह ब्लॉग्सवरनं अनिकेत दादा केलेलं आहे, कारण की ते आधीचं भरपूर मोठं होतं ना. तर चला भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.